आज मी तुम्हाला कोल्ह्याबद्दल माहिती सांगणार आहे कोल्हा हा प्राणी तुमच्यापैकी बहुतेकांनी पाहिलेला आहे हो की नाही लबाड कोल्हा म्हणून तुम्ही त्याला ओळखता कोल्हा आणि द्राक्षाची पण गोष्ट तुम्हाला माहिती आहे कोल्हा हा कुत्र्यासारखाच दिसणारा एक प्राणी आहे कोल्ह्याच्या अंगावर बारीक बारीक केस असतात त्याचा रंग कसा असतो तांबूस लाल असा रंग असतो त्याचा आणि त्याचे दोन्ही कान असे उभे असतात त्याच्या चारी पायांना नखे असतात त्याची शेपटी कशी असते झोपकेदार केसाळ असते आणि तोंड निमुळते म्हणजे लहान बारीक छोटे असते त्याचे दात टोकदार तीक्ष्ण असतात आणि कोल्हा काय काय खातो हे आता मी तुम्हाला सांगणार आहे हां तर कोल्हा जसा शाकाहारी आहे तसाच मांसाहारी पण प्राणी आहे तो छोटे छोटे प्राणी कोंबडी वगैरे पळून नेऊन खातो तसेच त्याला शेतातील काकडी टरबूज ऊस द्राक्षे हे देखील खायला खूप आवडतात आता कोल्हा कुठे राहतो सांगा बरं कोल्हा राहतो माळराणात कमी झाडी असलेल्या जंगलात नदीकाठी गावाजवळच्या टेकड्या येथे तो राहतो मोठी मोठ्ठी बिळे झाडाच्या मोठ्या ढोलीत यात तो राहतो ते एकटे किंवा कळपातही राहतात कोल्हा हा कसा असतो लबाड धूर्त आणि चतुर असतो त्याची नजर खूप तीक्ष्ण असते त्याला कशाचा वासही पटकन ओळखता येतो कोल्हा हा दिवसभर लपून बसतो आणि रात्र झाली की तो आपल्या अन्नाच्या शोधात बाहेर पडतो कोल्ह्याला खूप दूरून दूरवरचा आवाज पण ओळखता येतो तर अशी आहे याबाडकोल्ल्याची माहिती